नमस्कार, मी भूषण करंदीकर। आपण पाहत आहे झी 24 चा असुरा हा एक पाऊल पुढे। झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत। राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी पाहूया झटपट। सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी। मुंबईत मेट्रो रेल्वे धावणार आहे, मात्र मेट्रोच्या उद्घाटनावरून राजकारण सुरू झालंय। या उद्घाटनावरून काँग्रेस आणि भाजपत झुंबली आहे। रिलायन्सनं दरवाढ करण्याचा घाट घातलाय, मात्र तो शासनाला मान्य नाही। जर मेट्रो सुरू करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो भाडेवाढीला अर्थात रिलायन्सला मदत करत असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केलाय। तर सरकारचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुख्यमंत्री आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलंय। राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणार आहे। राज्य सरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे, त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे। टोल विरोधातील उद्रेक लक्षात घेऊन सरकार हा निर्णय घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। टोल वसुलीतून ठराविक वाहनांना सूट देणं ही निव्वळ धूळफेक असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी केली आहे। राज्यात टोलच्या नियमांचं पालन होत नसून सर्वत्र फक्त लूट सुरू आहे, त्यात सुधारणा झाली नाही तर लोकसभेप्रमाणे राज्यातही जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही शिरोडकर यांनी म्हटलंय। दोन हजार 2008 सालच्या रेल्वे नोकर भरतीवेळी परप्रांतीयांना मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द करण्यात आलाय। या प्रकरणी कोर्टानं राज ठाकरे यांना 2 प्रकरणांमध्ये प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड ठोठावलाय। हा वॉरंट रद्द करून घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण कोर्टात हजर झाले होते, त्यानंतर हा अटक वॉरंट रद्द करण्यात आलाय। तसंच आरोपातून दोषमुक्त करण्यासाठी राज ठाकरेंनी अर्जही केलाय। या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 जुलैला होणार आहे। लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मंत्रिमंडळ विस्तार करणाऱ्या राज्यातल्या काँग्रेस आघाडी सरकारनं 3 मंत्र्यांचं खातेवाटप उशिरा जाहीर केलं। त्यानुसार अब्दुल सत्तार यांना दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन, अमित देशमुख यांना उत्पादन शुल्क आणि पर्यटन राज्यमंत्रीपद देण्यात आलंय, तर मधुकर चव्हाण यांना परिवहन खातं देण्यात आलंय। अब्दुल सत्तार आणि अमित देशमुख या मंत्र्यांचा शपथविधी सोमवारी घाईघाईनं झाला होता, मात्र शपथविधीनंतर 5 दिवस उलटूनही खातेवाटप जाहीर न झाल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं। त्यानंतर काल रात्री घाईघाईनं हे खातेवाटप जाहीर झालंय। कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावर आता गरमागरम चर्चा सुरू आहे। अब की बार मोदी सरकारचा दणदणीत करिश्मा लोकसभा निवडणुकात दिसल्यानंतर आता राष्ट्रवादीनंही अब की बार शरद पवार असा सूर लावायला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा अशी त्यांची मागणी आहे। आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळलाय। शरद पवारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्हावेत ही कार्यकर्त्यांचीच भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार केलं तरी काही फरक पडणार नाही, त्यांचं आव्हान आता उरलेलं नाही अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली। शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून होत असल्यानंही चर्चा रंगली आहे। मात्र शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार केलं तरी काही फरक पडणार नाही, तर राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा होता असंही तावडे म्हणाले। भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी कॅम्पाकोला वाचवण्यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तोडगा काढण्याचं आवाहन केलं। कॅम्पाकोला कंपाऊंडमध्ये केवळ 10% एफएसआयचं उल्लंघन झालं असल्याचं तेवढंच तोडण्यात यावं असंही त्यांनी म्हटलंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा 15वा वर्धापन दिन सोहळा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलाय। आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं धोरण काय असेल याचे संकेत या मेळाव्यातून दिले जाण्याची शक्यता आहे। मेळाव्याला राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रमुख 20 पदाधिकारी निमंत्रित असणार आहेत। विधानसभा निवडणूक हा प्रमुख अजेंडा आजच्या या सोहळ्यात राहील अशी चर्चा आहे। डोंबिवलीत महिला कंडक्टर विनयभंग प्रकरणी दखलपात्र गुन्ह्याची नोंद का झाली नाही, तसंच संबंधित एसटी पोलीस स्टेशनमध्ये का नेण्यात आली नाही असा सवाल शिवसेना नेते नीलम गोऱ्हे यांनी केलाय। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी भाजप आणि राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पळवापळवीवरून समोरासमोर उभे टाकलेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पद्मिनी जंगले यांच्या पतीनं आपल्या पत्नीचं विरोधकांकडून अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली आहे, तर दुसरीकडे पद्मिनी केंद्रे यांनी आपलं
अपहरण झालं नसून मी माझ्या मर्जीने सहलीसाठी आल्याचं सांगितलं आहे. आपल्या पतीवर राष्ट्रवादीचे नेते मधुसूदन केंद्रे दबाव टाकत असल्यानं ही तक्रार नोंदवल्याचंही त्यांनी म्हटलं. गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये टॉर्पिडो चेंबरमधील विस्फोटानं तळाला गेलेली रशियन बनावटीची किलो क्लास आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी अखेर पाण्यावर आणण्यास भारतीय नौदलाला यश आलं. गेले 9 महिने तळात गेलेली ही पाणबुडी पाण्यावर आणण्यासाठी नौदलानं अथक प्रयत्न केले होते. ही पाणबुडी बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या MS रिसॉल्व्ह मरीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. लवकरच या पाणबुडीला नेव्हल डॉकयार्डमध्ये डागडुजीसाठी काढण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं मालवाहतूक वॅगन्सना विलंब शुल्कात चौपट वाढ केल्यानं मनमाडसह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी 1 जूनपासून परराज्यात माल पाठवणं बंद केलं आहे. याचा सर्वाधिक फटका परराज्यात होणाऱ्या कांदा निर्यातीला बसला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव गडगडण्याची तर परराज्यात भाव वाढणार असल्याची शक्यता आहे. नागपुरात विक्रमी तापमानाची नोंद होत असताना दुसरीकडे मात्र शहरात गेल्या 36 तासात 12 मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. हे सर्व उष्माघाताचे बळी असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. सापडलेल्या 12 पैकी फक्त 2च मृतदेहांची ओळख पटली असून इतर मृत व्यक्तींसंबंधी माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मृत झालेल्यांपैकी 2 मृतदेह सीताबर्डी आणि इमामवाडा पोलीस ठाणे क्षेत्रातील असून उर्वरित सोनेगाव कळमना पाचपावली तहसील अजनी लकडगंज गणेशपेठ आणि सक्करदरा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी 1 मृतदेह सापडला. कायमस्वरूपी डान्सबारवरती बंदी आणण्यासाठी नवा कायदा करण्यात येणार आहे. अधिवेशनात डान्सबार बंदीचं नवं विधेयक मांडलं जाणार आहे. हे नवं विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात येणार आहे. नवा कायदा होईपर्यंत राज्यभर डान्सबार बंदी कायम असणार आहे. विधिमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाला आहे. रायगड जिल्ह्यात रंगीत मुजरा पार्टी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खालापूर तालुक्यातील कलोते गावातील खत्री फार्म हाऊसवर या मुजरा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबईतील एसीपी सुरेश पवार हे 31 मेला सेवानिवृत्त झाल्यानं त्यानिमित्तानं ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच या फार्म हाऊसवर धाड टाकण्यात आली. फार्म हाऊसच्या एका बंद खोलीत 13 मुली आणि 14 पुरुष यांचा एकत्रित डान्स सुरू होता. नाचणाऱ्या मुलींवर पैसे उडवण्यात येत होते. देशी विदेशी दारू सेवन करून धिंगाणा सुरू होता. पोलिसांनी मुली आणि पुरुष यांना ताब्यात घेऊन रात्री मेडिकल केली. यातील सर्वांनी मद्यपान केल्याचं उघड झालंय. मुजरा पार्टीसाठी नाचवण्यात येणाऱ्या मुलींमध्ये एका परदेशी मुलीचा समावेश आहे. चिंचवडमधल्या निगडी परिसरात इमारत बांधकामात झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा प्राण गेला. हाजी मलंग असं या मजुराचं नाव असून इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या मृत्यूमुळे त्याचं कुटुंब वाऱ्यावर आलंय. मनवाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी मनवाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नागपूर शाखेनं अरुण माळी या पोलीस निरीक्षकासह त्यांच्या सहकाऱ्याला 2.5 लाख रुपयाची लाच घेण्याच्या प्रकरणात अटक केली आहे. प्लॉट विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शकील बाबू नावाच्या व्यक्तीकडे त्यांनी 2.5 लाखांची मागणी केली होती. पोलिसांच्या खबरीची त्याच्याच 2 मित्रांनी हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. विजय सागाव असं हत्या झालेल्या युवकाचं नाव असून तो व्यवसायानं इंजिनियर होता. पैशांच्या वादातून विजयची त्याच्याच 2 मित्रांनं हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अनिकेत पवार आणि अनिकेत दळवी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक संतोष भोईर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीनं रात्रीच्या सुमारास गावठी कट्ट्यानं त्यांच्या राहत्या घरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मेट्रो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागानं कोल्हापूर जिल्ह्यातील VIP नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हर्सना प्रशिक्षण देण्याचं शिबिर आयोजित केलं. हा उपक्रम सुट्टी असला तरी या शिबिराला अनेक महत्वाच्या नेत्यांच्या ड्रायव्हर्सनी दांडी मारली. नागपुरात वाढत्या तापमानातही पोलीस भरती सुरू होती. या उन्हाचा परीक्षार्थींना त्रास होऊ नये याकरता या वेळेचं नियोजन केलं जात असल्याचं
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र उन्हाचा त्रास होत असल्याचं महिला परीक्षार्थींनी मान्य केलं. विश्वसंवाद केंद्र मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार दैनिक सागरचे संपादक निशिकांत जोशी उर्फ नाना जोशी यांना प्रदान करण्यात आला. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. झी मीडियाचे पुण्याचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांना पुणे इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा व्यंकटेश चपळगावकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या सातारा जिल्ह्यातल्या जमीन खरेदी व्यवहारातील कथित भ्रष्टाचारासंबंधीचं प्रकरण पाटणकर यांनी बाहेर काढलं होतं. त्या वार्तांकनासाठी पाटणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. टीव्हीवर दिसणारी कार्टून्स लहानग्यांना पाहता यावी यासाठी पुण्यातील बालगंधर्वमध्ये कार्टूनची दुनियादारी हे अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये टॉम अँड जेरी पासून ते चिंटू पर्यंतच्या सगळ्या कार्टूनच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या. प्रकाश जावडेकर यांनी भोपाळमधून राज्यसभेसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. पक्षानं मला मध्य प्रदेशमधून लढण्याची संधी दिली, हे मी माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिली. मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये, नेता मंत्री यांच्यासोबत अधिकाऱ्यांसाठी पंतप्रधानांनी 11 सूत्री कार्यक्रम तयार केलाय. सर्व विभागातल्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी सक्त ताकीद देण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.